हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवर्या अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या भूगोलाच्या नवव्या पाठाचा, ज्याचं नाव आहे ऊर्जा साधने, त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला. यामध्ये बघा, सुरुवातीला प्रश्न पहिला अ, पुढील कार्यासाठी कोणते साधने वापरावे लागेल. इथे आपल्याला काही कार्य दिलेली आहेत, म्हणजे काही कामं देण्यात आलेली आहेत. ती कामं करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या साधनांचा वापर करावा लागणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिली कृती, रोहनला पतंग उडवायचा आहे. त्यासाठी महत्वाची गोष्ट काय असेल तर वारा, त्याचबरोबर पतंग आणि पतंगाचा धागा. दुसरी कृती, आदिवासी पाड्यातील लोकांचं थंडीपासून संरक्षण करायचं आहे. त्यासाठी महत्वाचं साधन असेल लाकूड, त्यापासून काय मिळेल, त्यांना उष्णता मिळेल. तिसरी कृती, सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणं, लाकूड व कोळसा. चौथी कृती, सलमाला कपड्यांना इस्त्री करायचे, त्यासाठी तिला वीज किंवा कोळसा लागेल. म्हणजे कोणते ऊर्जा साधन या ठिकाणी लागतील हे आपण लिहितोय. पाचवी कृती, रेल्वेचं इंजिन सुरू करायचं आहे, त्यासाठी वीज आणि कोळसा लागेल. सहावी कृती आहे, आंघोळीसाठी पाणी तापवायचं आहे, त्यासाठी लाकूड आणि बायोगॅस लागेल. आणि सर्वात शेवटची कृती, सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे, त्यासाठी रॉकेल आणि वीज. सूर्यास्त म्हणजे ज्या वेळेला संध्याकाळ होते, दिवस मावळतो त्या ठिकाणी खूप अंधार असतो, मग त्या वेळेला आपल्याला प्रकाशाची गरज असते आणि तो मिळवण्यासाठी आपण रॉकेल आणि वीज या ऊर्जा साधनाचा वापर करतो. आपण आता तो करत नाही, पूर्वीच्या काळी तो केला जायचा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न व प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधला पहिला प्रश्न, मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो, त्याचं कारण काय असेल. आपण बरीचशी ऊर्जा साधनं वापरतो, पण काही विशिष्ट अशी ऊर्जा साधनं आपण सर्वाधिक वापरतो त्यामागचं कारण काय बघा. मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो, सर्वात जास्त वापरतो. कारण काय याचं, तर कोळसा हा तुलनेने अधिक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे हे त्याचं कारण असेल. पुढचा प्रश्न, ऊर्जा साधनाची गरज काय. आता आपण बरीचशी ऊर्जा साधनं वापरतो, मग त्या ऊर्जा साधनांची आपल्याला का गरज पडते याचं उत्तर बघा. दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनांची गरज असते. स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहनं चालवण्यासाठी इत्यादी अनेक कारणांसाठी, बरीचशी कामं करण्यासाठी आपल्याला ऊर्जा साधनांची गरज असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पर्यायपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे. आता आपल्याकडे अशी बरीचशी ऊर्जा साधनं आहेत जी की पर्यावरण पूरक नाहीत, उलट ती पर्यावरणाला घातक अशी ऊर्जा साधनं आहेत. मग आपण पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर करतो, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, मग ते करणं का गरजेचं आहे याचं उत्तर बघा. जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण होतं. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर व वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर खूप गरजेचा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क प्रश्न, हे खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. इथे आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत, त्याच्या आधारे फरक स्पष्ट करायचा आहे. उपलब्धता, पर्यावरण पूरकता, फायदे व तोटे. पहिला फरक आपण स्पष्ट करणार आहोत, खनिज तेल व सौर ऊर्जा यामधला. त्यासाठी आपल्याला दोन तक्ते बनवावे लागतील. पहिल्या तक्त्यामध्ये आपण खनिज तेल याच्याबद्दल लिहूया, दुसऱ्या तक्त्यामध्ये आपण सौर ऊर्जेबद्दल लिहूया. तर खनिज तेलामधला पहिला मुद्दा बघा, खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. तर या उलट सौर ऊर्जा विपुल प्रमाणात, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खनिज तेलाचा वापर पर्यावरण पूरक नाही, पर्यावरणाला त्या खनिज तेलामुळे हानी पोहोचते, तर सौर ऊर्जेचा वापर हा पर्यावरण पूरक आहे. शेवटचा मुद्दा, खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं, तर सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे कोणतंही प्रदूषण होत नाही.
त्यानंतर आपण जल ऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा त्याच्यामध्ये फरक पाहणार आहोत. इथेही आपल्याला दोन तक्ते बनवावे लागतील. पहिल्या तक्त्यामध्ये आपण जल ऊर्जा पाहू, दुसऱ्या तक्त्यामध्ये आपण भूगर्भीय ऊर्जा पाहू. जल ऊर्जेमध्ये बघा, जल ऊर्जा तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तर त्या उलट जी काही भूगर्भीय ऊर्जा आहे ती सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात, विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. जल ऊर्जेचा वापर पर्यावरण पूरक आहे, म्हणजे पर्यावरणाला या ऊर्जेचा कसल्याही प्रकारची हानी होत नाही, तर भूगर्भीय ऊर्जेचा वापर तुलनेनं कमी पर्याय पूरक आहे. भूगर्भीय ऊर्जा सुद्धा पर्यावरण पूरक आहे, फक्त जल ऊर्जेच्या तुलनेनं ती कमी पर्यावरण पूरक आहे. शेवटचा मुद्दा, जल ऊर्जेची निर्मिती तुलनेनं कमी खर्चिक आहे, म्हणजे कमी खर्च त्या ठिकाणी होतो, तर भूगर्भीय ऊर्जा निर्मिती तुलनेनं अधिक खर्चाची आहे, त्यासाठी आपल्याला खूपसा खर्च करावा लागतो. अशा पद्धतीने आपल्या या नवव्या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी संपतो. या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपलं जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या पुढील पाठांचे स्वाध्याय पाहण्यासाठी, या पूर्वीच्या पाठांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता सहावी भूगोल मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पाहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढील पाठाच्या स्वाध्यायासोबत. तोपर्यंत बाय गाईज, थँक्यू.